नमस्कार मित्र हो माझ्या कथेचं नाव आहे नागराजाला चावल्या मुंग्या एका जंगलात एक नागराजा राहत होता तो पक्ष्यांची अंडी पाली उंदीर बेडूक ससे आणि इतर लहान सहान प्राणी खायचा दररोज असे छोटे प्राणी खाऊन तो दिवसभर सुस्त पडून राहायचा त्यामुळे तो शरीराने चांगलाच फुगला होता त्याहून गर्वाने अधिकच फुगला होता एके दिवशी मा नागराजाने विचार केला अरे मी तर सगळ्यात शक्तिमान आहे खरं तर मीच या जंगलाचा राजा आहे आता मला माझ्या आकार मानाला व प्रतिष्ठेला शोभेल अशा घरात राहायला हवं नागराजाने लगेच एक भले मोठे झाड आपले नवीन घर म्हणून निवडले त्या झाडाच्या पायथ्याशी मुंग्यांचे एक वारूळ होते नागराजा गर्वाने म्हणाला छेछे यांचा त्रास मला इथे बिलकुल नको या मुंग्यांचा त्रास मला इथे बिलकुल नको तो तडक वारोळाजवळ गेला आणि मुंग्यांना म्हणाला मी नागराजा मी या जंगलाचा राजा आहे मी तुम्हाला आज्ञा करतो की तुम्ही ताबडतोब तुमचं गबाळ औरा आणि येथून व्हा नागराजाला पाहून इतर प्राणी भीतीने थरथर कापायचे खूप भ्यायचे घाबरून जायचे पण या छोट्या मुंग्या मोठ्या धाडशी होत्या त्या निर्भय होत्या त्यांनी त्याच्या धमकीकडे अजिबात लक्ष दिले नाही नागराजा संतापला आणि त्याने आपल्या शेपटीचा एक फटकारा वारोळावर मारला क्षणार्धात हजारो मुंग्या वारोळातून बाहेर पडल्या नागराजाच्या आवाढव्य शरीरावर चढल्या आणि त्याला कडकडाडून धाव चावू लागल्या खूप चावू लागल्या त्या हजारो काटे एकदम टोचावेत अशा नागराजाला असह्य वेदना झाल्या तो गडबडा लोळू लागला पण मुंग्या काही हटेनात मुंग्या नागराजाला चावतच राहिल्या चावतच राहिल्या थोड्या वेळातच नागराजा गतप्राण झाला बरं का मित्र हो कोणालाही कमी लेखू नये अनाठाई गर्व नाशाला कारणीभूत ठरतो